केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस या भाजपच्या डबल इंजिनमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा वेगानं प्रगतीपथावर वाटचाल करू लागल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जत येथील सांगलीतल्या सभेत बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कारभारावर टीका करताना गेल्या 5 वर्षातील फडणवीस सरकारचे काम कसे उजवे आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. आघाडीच्या काळात महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा अपवाद वगळता एकही मुख्यमंत्री सलग 5 वर्ष टिकू शकला नाही. काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व सातत्यानं मुख्यमंत्री बदलत राहायचं, मात्र नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना सलग 5 वर्ष काम करण्याची संधी दिली आहे. या स्थैर्यामुळे राज्याचा विकास झाला, परिणामी देशात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दबदबा वाढू लागलाय. नरेंद्र देवेंद्र या डबल इंजिनामुळे महाराष्ट्र देशात पुन्हा पहिल्या क्रमांकाचं राज्य होईल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी विश्व के सबसे लोकप्रिय वडाप्रधान है, सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है. आज देश के कार्य का काम नरेंद्र मोदी जी. पहले इस सत्र के अंदर ट्रिपल तलाक को समाप्त कर, मुझे बताओ सामने का हो ट्रिपल तलाक जाना चाहिए नहीं जाना चाहिए, दो सवाल जाना चाहिए नहीं जाना चाहिए. ये कांग्रेस और एनसी नाम पहले इस सत्र के अंदर कश्मीर से धारा 370 उखाड़ कर फेंक दी चाहिए नहीं फेंकनी चाहिए, दो सवाल फेंकनी चाहिए नहीं फेंकनी चाहिए. 35 को उखाड़ दिया ने एक सुरक्षित भारत का निर्माण करने का काम किया है, और देवेंद्र फडणवीस ने एक विकसित महाराष्ट्र बनाने का काम किया. आज मैं यहां आया हूं, देवेंद्र जी मुझसे आयु में छोटे हैं, मगर मैं कहना चाहता हूं मैंने देवेंद्र फडणवीस जैसा मुख्यमंत्री कभी नहीं देखा जो दिन रात महाराष्ट्र